नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच की आपण 4-5 दिवस अगोदर एका कबुतराला रस्त्यात पडलेलं असताना आपण त्याला घरी घेऊन आलो आणि त्याची ट्रीटमेंट केली। मित्रांनो, आणलं त्यावेळेस त्यानं अशी मान टाकलेली होती खाली। आता या 4-5 दिवसात त्याच्यात एकदम सुधारणा झाली आणि ती उडू येऊ शकते मित्रांनो, आणि त्याला आपण खाण्यासाठी दिलं आणि ते दाणेही खाऊ शकते, आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता। तर मित्रांनो, ज्यावेळेस त्याला आपण आणलो होतो त्यावेळेस त्याची तब्येत एकदम काही एवढी विशेष नव्हती। म्हणजे जर आपण त्याला त्याच ठिकाणी पाण्यापावसात जर ठेवलं असतं तर कदाचित ते मरू शकत होतं, पण आपण त्याला आणलं आणि त्याचा जीव वाचवला। मित्रांनो, तर तुम्हाला असे पक्षी प्राणी कुठे जखमी अवस्थेत तर त्यांना मदतीची जर आवश्यकता असेल तर बेशक तुम्ही अशा प्राणी पक्षीवर मदत करू शकता मित्रांनो। आणि आपला वेळात वेळ काढून थोडासा जरी दिला तरी अशा मुख्य जनावराचा प्राण्याचा जीव वाचू शकतो। तर मित्रांनो, आपण याला 4-5 दिवस आपल्या घरी ठेवलं आणि योग्य ट्रीटमेंट केली, आता तो एकदम फ्रेश आणि त्याला आपण उद्या जिथून आणलं तिथून सोडून देणार आहोत। मित्रांनो, पाहू शकता मित्रांनो, 4-5 दिवस आपण त्याची अशी योग्य चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट केली आहे। बहुतेक त्याला करंट लागून पडला असणार, आणि जर मित्रांनो आपण तिथून जर त्याला नसतं आणलं तर कदाचित दुसऱ्या प्राण्याने ते त्याला खाऊन टाकलं असतं। परंतु ते काय पाय, आपण त्याला त्या पावसातून वाचवलं आहे, आणि येणाऱ्या काळातही आपण असे पक्षी प्राणी जर कुठे दिसले आपल्याला त्याला मदतीची जर आवश्यकता असतील तर आपण वाचवणार आहे। कारण ते मुख्य जीव आहे मित्रांनो, त्यांना बोलता येत नाही की आपल्याला मदत हवी की काय, पण तरीही जर आपल्या डोळ्यासमोर जर आपल्याला असे दिसले तर तुम्ही त्याची मदत करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, मित्रांनो शेअर करा। तुमच्यामुळे अशा पक्ष्याची किंवा प्राण्याची मुख्य प्राण्याची जीव वाचू शकतात। तर मित्रांनो, आपण याला जिथून आणलं तिथून त्याच्या जागी त्याला उद्या सोडणार आहोत। धन्यवाद मित्रांनो।